के ब्लॉग में बूटा स्वागत करत आहे। तर गाइस आज मी चाललोय गावी, तुम्हाला माझं गाव दाखवतो। तर दादा आणि समीर काल गेला, आज दादा जाणार आहे मित्रासोबत। समीर पण मित्रासोबत गेला, मी एकटा आहे, मी ट्रेननी जाणार आहे। तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ श्रीकांत आहे। आणि तर आम्ही काल रात्री 3 वाजता झोपलो, 4:30 वाजता उठलो आहे, 6 वाजताची ट्रेन आहे, 5 वाजता 5:30 पर्यंत आम्ही आता निघू। 5 वाजले, 5:30 डॉट निघू इकडनं, डायरेक्ट तुम्हाला दाखवू, पुढे दाखवू, लास्टपर्यंत ब्लॉग बघा। कुठे चाललास गाईज? आता आम्ही चालू निघालोय, श्रीकांत आहे माझ्या पुढे। गाईज हा माझा भाऊ श्रीकांत आहे। श्रीकांत जरा हाय कर पब्लिक। मस्त दिसतो एकदम, तू बॅग बिग पकडली असते। ठिकाण चालत जाऊया आपण स्टेशनला, टाइम होईल कशाला? स्टेशनला आपण चालत जाऊया, बघूया ट्रेनला गर्दी भेटते का। ट्रेनला आम्हाला फक्त बॅग ठेवायला जागा भेटली तरी बस झालं, आम्ही कुठे पण ॲडजस्ट करू। खूप आहे आमच्यासाठी, आमच्यासाठी खूप आहे ते। राहिलं आता आम्ही निघालोय, तर भेटूया आपण डायरेक्ट तुम्हाला पुढे, चला। जागा आहे का इकडे? तर गाईज आम्हाला समजत नाही, भरपूर गर्दी आहे ट्रेनमध्ये, बसतो आता कुठेतरी जाऊन भाऊ। आम्ही बसलो वरती, टप्पावर बसलोय, स्लीपर सीटला बसलोय, जागा भेटली आम्हाला नशीब, अडचणीमध्ये बसलो। बोल ठीक आहे, तरी सुद्धा आम्हाला बसायला आणि खूप माणसं आमच्या तोंडाकडे बघत आहे। फॉरेनर कुठून? आमची ट्रेन चालू झाली आता, किती वाजले? 6:20 झाले काम, 6:20 बघ, 6:20 झाले गाईस। तर आता आमची ट्रेन चालू झाली, चार्जिंग नाही घड्याळामध्ये आमच्या, चार्जिंग करायला विसरलो आणि चार्जर पण नाही आणलं। ट्रेन आमची निघाले, मध्ये स्टेशनला आपण भेटूया तुम्हाला, तोपर्यंत आपण इकडे बिस्लेरी पाणी बॉटल आणि शेंगदाण्यासोबत जरा मजा घेऊ, तोपर्यंत आराम करत मी एकदा झोपतो, नंतर मग हा झोपणार। ओके डॅड बाय। 3 समोसे आणि 2 वडापाव खाऊन कळले तुम्ही 500 दिवसा दिवसा बघ ना कसे झाले। आणि समोसामध्ये खूप टेस्ट नाही आहे कधी ट्रेनमध्ये, कधीच मी कमी होतो। वडापाव आय थिंक ठीक आहे, वडापावला टेस्ट कमी असते। वडापाव म्हणजे असा बटाटा तुम्हाला भेटेल ना कडकवाला, तो खाऊन तुमचा मन एकदम तृप्त। समोसामध्ये हळकण आणि नमक भेटतो, ते थोडंसं खराब करत। आणि ते कॉफी जे पियाल ना तुम्ही, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी आणि कॉफी हेल्थसाठी चांगली, खूप छान। नाही खरंच आहे, मस्करी नाही येते, सिरियसली बोलतो, मस्करी नाही करत आहे आम्ही, सॉरी मस्करी नाही करत आहे आम्ही, सिरियसली सांगतो आहे। ट्रेनचा सफर खूप चांगला आहे, पुढे आपण कंटिन्यू करू। ते आमच्या समोरचे काका खूप थकलो आहे गाईस,
एवढी गर्दी त्यात मध्ये पूर्ण म्हणजे मी चेंबून गेलोय. असं वाटतंय घर कधी येईल आणि मी घरी जाऊन रेस्ट करेन. आज आमच्या गावामध्ये टुर्नामेंट पण आहे, मी टुर्नामेंट नाही जाणार आहे कारण की खूप आज मी थकलो येतो. आपले जे समोरचे वगैरे ग्राहक वगैरे खूप भारी, खूप खेळवळा पण आमचा आहे भाई वाटतं. बाकी थोडंसं आणखीन एक झोप घेतो मग आमचा वीर स्टेशन आला की नंतर उतरतो. रोहा नंतरला माणगाव, माणगाव नंतरला गोरेगाव, नंतरला आमचं लास्ट टेन्शन येणार वीर. टेन्शन टेन्शन म्हणला का स्टेशन, सॉरी. आम्ही वीरला उतरणार. वीरला उतरल्याच्या नंतर मग आम्हाला घ्यायला एक व्यक्ती येणार आहे, त्याला आपण भेटूया. ट्रेनमध्ये प्रवास करायला खूप मजा आली आम्हाला. बघताय तुम्ही किती मजा येते आम्हाला. तुम्ही पण ट्रेनमध्ये, तुम्ही पण एकदा ट्रेनमध्ये प्रवास करून बघा. ही वरच्या सीझनच्या वेळी लागू म्हणजे वरच्या सीटवर बसून प्रवास करा. आणि त्यांचे समोसे, वडापाव, वडापाव, समोसे, पाणी बॉटल, गाण्यामध्ये स्वर ऐकायला येतात तुम्हाला 7 वाजल्या 6:30 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत कुत्रेपर्यंत. बरं आहे, ऐकलं तुम्ही. हात नको ते कोणते दे मला पाहिजे. इकडे बघ, काका काय बोलतो बघ. तुझं नाव काय? ग्रीषा दीपक बागवे. सांग नाव. सांग बोल ना, ते नाव सांग. ग्रीषा नाव सांग. तिथे बघून बोल, तिथे बघ, तिथे बघ, इकडे इथे. ग्रीषा बागवे बोल. ग्रीषा बागवे, ग्रीषा बागवे. दे 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 चो दे दे. किती खुशी गाईज. 10 वाजले दादा, आम्ही पोचतोय वीर स्टेशनला. आता विनीत येतोय घ्यायला आपल्याला बाईक. विनीत येणार आहे. तर आता आम्ही पोचलोय वीर स्टेशनला. बघू शकता गावची फिलिंग थोडी 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 यायला लागली, बरं वाटतंय. आणि तो आपला इंजिन आहे, तो चालला आहे तिकडनं. ते लोक आपल्याला बघतायत, बघूया. लहान मुलगी ट्रेनमध्ये भेटली, तिच्यासोबत टाईमपास एक तास झाला, समजलं नाही. मजा आली ट्रेनमधून प्रवास करा, खूप मजा येते गावच्या ट्रेनमध्ये. आणि आपल्याला असे अनोळखी माणसं भेटतात, ना ओळख ना काय. इकडे म्हणजे 4-5 जणं आम्ही सगळेजण असे मिक्सिंग झालेलो, पण ते आपापल्या स्टेशनला उतरले. आता आम्ही चाललो आहे कुठे जाणार आता डायरेक्ट? आता डायरेक्ट आम्ही जाणार आमच्या घरी पेवे. आता डायरेक्ट आम्ही जाणार आमच्या घरी पेवे. पेवे गाव आहे आमचं. आणि येणार आहे विनीत घ्यायला. तर विनीत अजून आला नाही, तर आम्ही स्टेशनवरच थांबलो आहे. आता आम्ही चाललो आहे गोरेगाव, सॉरी वीर स्टेशनच्या बाहेर. चल बाबा बॅग पकडली. अरे बाई एवढं तंबू घेत नाही पाठी. दे 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 राहू दे, घे चल मग घे.
घेतोस ते घे मग चल आरामात तर आता आम्ही चाललोय बाहेर विनीत किती वाजता येणार आहे विनीत आता आळा असेल अर्ध्यामध्ये खूप ऊन आहे नेहमीप्रमाणे ऊन आहे गावी चाललोय चार दिवसासाठी चाललोय पण मजा येणार आहे मम्मी पप्पांना भेटलोय नाही 3 महिने आता भेटणार विनीतचा फोन येतोय हाय कर ना हाय पेट्रोलचे पैसे घे आता एक काम कर मी तंबू घेतो पाकिट तुझ्या दोन पॅकेट बस हा दोन पॅकेट ठेव ती बॅग मुद्दा बघ गेले नाहीत आता गाडी गेली एवढं नाही गाडी गेलं तर वाईट झालं आम्ही आता आमच्या गावी पोचलो खूप खुश आहोत गाव दाखवा आपला चला गायक मी आता घरी पोचलेलो आहे माझी मम्मी सहाय कर पप्पा खाली आहेत ना दादा माहिती नाही खाली का नाही तर गायक आता आम्ही पोचलोय घरी तुम्हाला माझं घर दाखवतो हे आमचं घर आणि हे दुसरं घर बनते आता हे तिसरं
हळूहळू बरंच काही बघायला भेटेल. 3-4 दिवस आहे मी गावी, असेच सोबत राहा. 3-4 दिवस पण ब्लॉग येणार आपला, बघत राहा.